मित्रांनो, छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे। या मालिकेतील प्रत्येक कलाकारानं अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत। या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर ही तर घराघरात पोहोचली आहे। आता याच अभिनेत्रीला बरेचसे प्रेक्षक एकच प्रश्न विचारत आहेत, तो प्रश्न म्हणजे तुमच्या गाळावर दिसणारी खोटी खळी ही कशी तयार केली। मालिकेतील अरुंधतीला पाहून हाच प्रश्न बऱ्याच जणांना पडला आहे। नक्की काय आहे त्या खळीमागचं रहस्य, चला जाणून घेऊया। मित्रांनो, अरुंधती म्हणजेच मधुराणीनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून याबद्दल एक पोस्ट शेअर केली होती। तिनं म्हटलंय की कोणत्याही प्रकारची खळी नसून माझ्या गाळावर झालेली एक जखम आहे। 1.5 वर्षांपूर्वी माझ्या गाळावर अचानक एक उंचवटा दिसायला लागला। नंतर मला कळलं की याला शिबिसिस्ट म्हणतात। मालिकेत काम करत असताना माझ्या गालावर एक छोटी पट्टी दिसत होती। एवढंच नाही तर पुढे ती असंही म्हणते की या गालावर मी सर्जरी देखील केली होती। ती जखम बरी झाली आणि तिच्या जागी एक खळी तयार झाली आणि ते मी आता ॲक्सेप्ट करते, असे मधुराणी प्रभुलकरनं म्हटलं आहे। तर हे होतं अरुंधतीच्या खळीमागचं खरं कारण। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा।